पाहिजे हाजलं म्हटलं शिकवा लागते. सरोवरी संन्यास बांधा हे गव्हर्नमेंटने सांगायचा टाइम आला. बायको आपली, माय आपली, आपण आपले, तरी भाई रोड वर छक्के चौके माय कोणी गाव बायका रोड वर ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. आता सांगा लागते की छंद्यात बांधा बरोबर गव्हर्नमेंट न भरपूर दिले छंदात दिले तरी काही एवढे बेशरम लोक आहेत बाहेरच जाते आणि त्यांच्या घरातल्या बाहेर जातात. ग्रामपंचायत स्वागत केली आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की स्टँड अप, ट्रॅक्टर आला की ट्रॅक्टर, आणि एखादा म्हातारा आला तर म्हातारी उभी राहत नाही. जाऊ दे म्हणते इकड्या सारखे घर पाहिजे. सांगा लागते एकवीस सांगा माणसं तर इतके दलिंदर आहे तुम्ही नाही दुधा आदर्श गाव दिवस निघायच्या अगोदर एका एका झुळपात एक एक शेर बैठा त्याची लक्षण पाहावं लागतं. एवढ्यात कधी बाया आल्या ना तर थोडी गंदी भात खेळते किती विटंबना किती बेशरम काम करतो बाबा. म्हणून तुकडोजी बाबाने गव्हर्नमेंटला सांगा लागलं की तुझं गाव नाही तुमचं गाव सुंदर आहे सुद्धा नवे मारवंडी घातकांना आपलं गाव कोरोनाचा काळ स्वच्छता ठेवा नेहमी हात धुवा तोंडाने माल बांधा कन्या बांधलं नाही मी कसं काय सांगितलं होऊ नका. मला बोला लागते म्हणून नाही बांधलं. अजून कोरोना झाला नाही बरं 90 जण अकोल्यात लागले आज पण कित्येक लोक गेले बरं ज्यानं 15 दिवसापासून अन्न नाही घेतलं पाच पन्नास जण स्टँडवरच राहायचा जेव्हा खावायची काही सोय नाही कोण गेलं तेवढं खा तब्येत पाहिली तो होते बर कधी आण धुणं नाही कधी हात धुणं नाही बर तोंडाले मास नाही तोंडात मास आहे पण तोंडाले मास नाही तरी नाही कोरोना लोकाले नाही झाला पन्नास जणांपैकी आणि अमिताभ बच्चन या घरात कोरोना मोठ्या मोठ्या साहेबांनी कोरोना धक्का काही नाही लागत पण नो मागती आणि हे मोठं नाटक होत अरे पन्नास वर्षाचे 40 वर्षाचे कोरोना न घेणे ना आणि अशिकोची बिमारी हो पोरबाई आहे ना सुनाई नाही आणि नातवी आम्हाला राहिले का एका म्हाताऱ्याने श्रीमंताचे शिक्षक होता पेन्शनवर त्या म्हाताऱ्याने ताप आला सर्दी पडसा आला तर सुनीले वाटलं बायकोले वाटलं कोरोनाचा तर बुड्याने एका खोलीत देणं झालं आणि त्याची बायकोही ताट वाढेल तो कुत्र्या सारखं हे काय म्हणे खात
तो गुरुजी म्हातारे गुरुजी अरे बाप रे बोली बो बायकोई म्हणे दुरून भेटते त्याने कोरोना पॉझिटिव्ह नव्हता सुना तर बरं सुना ते तर 15 फुट मामाजी पोरगाई नाही नाटू करतोय तुम्ही आवा फक्त कुत्रे जवळ राहायचे 2-3 आजोबा मग 2 दिवसानं ऍम्ब्युलन्स आली म्हाताऱ्याने दवाखान्यात नेलं चेकअप केलं आणि निगेटिव्ह निघाले मग गुरुजीने विचार केला मी घरी नाही जात म्हणजे कोणी कोणाचं नाही गुरुजी गायब झाले ते म्हातारे मग पोराईन पेपर मध्ये छापलं आमचे मामा दिसले तर घेऊन या 30,000 बक्षीस घे कारण त्या गुरुजीने 15,000 पेन्शन घेतले तर पोरानं विचार म्हाताऱ्याने विचार केला माझ्या पेन्शन पाहिजे म्हणे येईल महिन्याच्या महिने म्हणून हे मध्ये 30,000 मालक देतात म्हणे तो म्हातारा घरीच नाही गेला ड्रेस बदलून राहिला सांगा मावशी कोणी कोणाचं नाही म्हणून तुम्ही आपल्या पोराला आपलं समजता आपल्या पोरीला आपली पोरगी समजता खरे बोलू आपली बहीण आपली बोलत वय पोके ऐक ना सायाच्या तुला बापा बी इकून टाकशील मग बापाचा मर्डर करशील अकोल्यामध्ये बापानं पोराने गुरुवांवरची गोळी मारली या विचाराकडे वळा शिवरायाचं तुमचं कल्याण होईल बाबा हे पोटच मंगापासून असं सुख आहे कसं होईन गेलं पाहिलं अरे तुम्ही देवाघरचे फुला तुमच्यामध्ये हा विचार केला पाहिजे माणूस तुमचं धन्य आहे जीवन नाही तर माती होईल म्हणून लेकर चांगले पाहिजे बाबा कुणी कन्या मित्र असावे सात्विक शहाजी राजे जिजामाता धन्य झाल्या आज अजनंबर झाला शिवबा जगण्याची पद्धत होती शिवबा फक्त राजा नव्हता राजा गोविंद झाले तेवढा राजा नव्हता शिवबाला पाणी अळवा पाणी जिरवा शिकवलं शिवकालीन तलाव योजना अजूनही शिवने लिहिले पाणी जमा होते आणि आपण कपड्याच्या मशीनी ढाल सुरू केली नळाची की डबल बंदही नाही करत पाणी अडवा पाणी किरवा पाणी अडवा सर्वात मोठी देवाची भक्ती पाणी व्यर्थ खर्च करू नका आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवा गावात स्वच्छता ठेवा माझ्याकडून ग्रामगीता घेऊन द्या तुम्ही